अशा गोष्टी होणारच की हो ना. हा हा होत असतील, पण तू माफी मागणार आहेस की नाही? हे आई, मी तुला म्हटलं होतं ना, ही माफी वगैरे नाही मागणार, ही असंच टाइमपास करणार. अरे मी कुठे नाही म्हणाले सो, मी मागते की तुझी माफी. बरं मला सांग, मी साधी माफी मागू का सविस्तर माफी मागू? ए बबड्या, तेवढी खाली आली, तिने तुला ओवाळलं, आता सांगू दे ना, चल घरी जाऊया आपण. नाही, मला सविस्तर माफी मागायला हवी आहे तिने. सोडवा. हो का? मग तू इथे काय करतेस ग? आता जे ऐकायला बघायला आलीयस ते सगळं बघूनच जा ना. तर मी तुला तुझी माफी मागायला हवी आहे ना, मी मागणार अगदी सविस्तर, तुझ्या पाया पडून तुझी माफी मागणार. माझी काहीच हरकत नाहीये. खरं सांगू ना, हल्ली तर माझी कशातच काही हरकत उरलेलीच नाहीये. फक्त होळीच्या दिवशी नाही चुकले मी, खर तर त्याच्या बरंच आधी चुकले. आणि त्या चुकीसाठी तर मला तुझे पायच धरायला हवेत बाबा. ए बबड्या, आता आलायस ना, आता पटकन आवरून घे, आधी काहीतरी खाऊन घे. आई आल्या आल्या कटकट नकोवा करू, आत्ता आलोय ना घरी, भूक लागली तर खाईन मी. ते बूट उचल आधी. अहो एक मिनिट आई. अगं ठेवते ना मी, म्हणजे एरवी तो काढतो ना बाहेर. आता जरा थकला असेल ना. आय एम शुअर थकला असेल. तुम्ही गप्पा मारा तुमच्या बबड्याशी, मी ठेवते त्याचे बूट बाहेर. नवरा शेफ आहे लक्षात ठेव. मी माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेऊ शकतो, त्यासाठी तू प्लीज त्रास घेत जाऊ नकोस. अहो त्रास काय, माझ्या घरातल्या माणसांसाठी हे सगळं करण्यात मला खूप समाधान मिळत. चला आता इथेच गप्पा मारत उभे राहणार आहात का? उशीर होतोय. घरी जायचं नाहीये का तुम्हाला? काय झोपू शकतेस किंवा इथे झोपू शकतेस? नाहीतर एक मिनिट, मी जसा बाहेर झोपायचो ना तसं बाहेरही झोपू शकतेस तू. मग तर बेस्ट आहे, आज मी माझ्या बेडवर एकटाच झोपणार. अरे मला नाही वाटत मी हे सगळं खूप काळ सहन करू शकेल. फार नाही सहन करावं लागणार तुला आता. मी सगळं नीट करीन, मला एक एक संधी देशील प्लीज. बनवलं ना माझ्या, दे. नाही नको, कशाला? तू मुद्दाम करतेस का? नको ना उगाच त्रास देऊ यार, उगाची कटकट कशाला करतेस तू? ए बबड्या नको असं बोलूस रे, शब्दाला शब्द वाढतो ना. आई तू मला बोलू नकोस, तिला सांग ना. शुभ्रा बाळा तू सुद्धा जरा शांत राहा, दे ना चहा त्याला. आतमध्ये मी भाजी ठेवली बघतेस का जरा? या घराची शांती मला परत कर देवा, असं काहीतरी कर ज्याने सगळे पुन्हा गुण्या गोविंदांनी नांदायला लागतील.
अगं राहू दे, मी ठेवते थोड्या वेळाने आतमध्ये उचलून. बरं राहिलं, मी बाजूला तरी सरकवून ठेवते बाय. सावकाश बाळा. सर तुम्ही बसा तरी, मी मस्त कॉफी करते तुमच्यासाठी. अरे नो फॉर्मॅलिटीज, मी माझ्याच घरी आलोय. अरे हो, तू तुझ्याच घरी आलायस अभिजीत, पण तरी शुभ्रा काही कमी जास्त पडून देऊ नकोस. हा काका, कशाला उगीच टेन्शन देताय तिला. नाही नाही, टेन्शन नाही सर. आणि काका बघा, आज सर आलेत ना, मग घरात पंच पकवान न बनणार. खुर्चीवर बसा, म्हणजे कसं इथे बसून असं व्यवस्थित चहा घेता येईल. असं काही नाही, तुम्ही तुम्हाला हवं तिकडे बसा. असं बरी, अगं मी चालवय, किती गोंधळलीस तू. मग काय करू, तुम्ही पहिल्यांदाच आलात ना असे राहायला. एरवी कसं मी बोलवते तुम्हाला, तेव्हा कसं सगळं आवरलेलं असतं, नीटनेटकं असतं. आता पण ना, म्हणजे मी ते दोरीवर वाळत घातलेले कपडे आणून ठेवले इकडे, आणि मग मी खाली गेले आणि बबड्याला चहा देऊन मी आवरायलाच येणार होते, तेवढं तुम्ही आलात अचानक. नको होतो यायला. नाही तसं नाही, मला काही सुचत नाही हो. जर कळवायचं तरी ना यायच्या पूर्वी. इकडे बस बस. मला ना तुझी ना खूप आठवण यायला लागली, म्हणून आलो. इतकी वर्ष एकटं राहायची सवय लागली होती मला, चार दिवसात घालवून टाकलीस तू माझी, म्हणून आलो. हा केला ओ देशी, हा असा मस्त चहा आणून देशी, आणि मलाही माझ्या लाडक्या बायकोशी जरा काळजी घेता येईल ना. हात बरा आहे का? हो पुष्कळ बरा आहे. थँक यू. जावई बापू, येत आहे ना जेवायला. अरे वा वा वा, जंगी बेत दिसतोय. अजून दुखतय का रे खूप पोटात? हो खूप दुखतय. जरा जरा बघू दे मला. काय जोरात कशाला जाताय एवढ्या? अहो अहो जरा हळू ना. सॉरी 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 सॉरी. नाही मला सांग, इथे डावीकडे दुखतय का उजवीकडे दुखतय? मधोमध दुखतय. हो अहो मला काय वाटतं, जरा गरम पाणी शेकलं की बरं वाटेल त्याला. मी पिशवी घेऊन येते. ह मला काय वाटतं सोहम, हे वाटतंय तेवढं सोपं नाहीये, सुरुवात असू शकते ना. मी काय म्हणतो शुभ्रा. हा सर बोला ना. माझ्याकडे एक काढा आहे पोटदुखीवरचा, तो घेतला ना की अर्ध्या तासात पोटदुखी पळते. मला काढा वगैरे नकोय. सर मला काय वाटतं, त्याचं ना ऍक्च्युली एवढं पोट दुखतच नसेल. तुला काय म्हणायचं, मी नाटक करतोय. खूप दुखतंय माझं पोट, खूप त्रास होतोय. सर आपल्याला काढा लागेल असो, प्लीज मला सांगा कुठे मिळतो, मी लगेच घेऊन येते. मिळतो कशाला, मला बनवता येतो. हो मी आम्ही आत्ता बनवून आणतो. हट्ट नाही करायचं बाळा, घे रे. हा शाबास. अरे शेवटचे चार घोट उरलेत फक्त, घेऊन टाक ना. घे घे सोहम. अरे मग संपव संपव. नाही तर संपवल्याशिवाय मी ग्लास नाही काढणार. हा शाबास. बघू बघू बघू. ओके टेक केअर सोहम, आणि माझा ऐकशील तर असं लंघनच कर. हे हो बापड्या, हे म्हणताय तसंच कर, तू आराम कर आणि जरा पोटालाही आराम मिळू दे. चल आडवा झोप बरं, आम्ही येतो. हा चला या. चल अरे काय रे बबड्या, असं गार का खातोयस?
मला हाक मारायचीच ना, उठवायचंच ना मला. भात भाजी चपाती सगळं गरम करून वाढलं असतं ना मी. बाहेर टेबलावर बसून शांतपणे जेवायचं ना बाळा. हो ना यार, असं काय तू थंड खातोयस? सोम पुन्हा तुझं पोट बिघडलं ना तर उद्याचाही अख्खा दिवस लंघन करावं लागेल तुला पुन्हा एकदा. त्यापेक्षा मी गरम करून वाढलं असत ना. आणि अरे काय असं स्वतःच्या घरात चोरासारखं वगैरे कोण येत? सुहम, दार का लॉक केलंय याने आतून? सोहम, सोहम दरवाजा उघड. दार का उघडत नाही हा मुलगा, झोपलाय की काय? सोहम, सोहम उघडला दार. अरे सर, तुम्ही काय झालं? काही हवंय का? नाही, पाणी प्यायला आलो होतो. तुम्ही मगाशी वाट लावलीस ना माझी. हा सर, मी काय केलं? कशी कशी संधी मिळेल तसं त्याच त्याला ते साभार परत द्यायचं. कोणी प्रेम दिलं साभार, त्याच प्रेम त्याला परत. कोणी मान दिला साभार, त्याचा मान त्याला परत. कोणी हे दिलं हे परत, कोणी ते दिलं ते परत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाकी शून्यच यायला हवी. कोणाचं काही राहायला नको. अहो, पाणी घ्यायला म्हणून आला होतात ना? हा, शुभ्राशी जरा गप्पा मारत बसलो होतो. तिला खूप अळवी पोरगी आहे. अगं पण तेच स्ट्रॉंग माणसाचं लक्षण आहे ना. तू नको काळजी करूस. शुभ्रा झोपली? हो, आता झोप लागली तिला. तुही झोपत जा. अहो, तुम्ही पण जा ना. सोहमच्याच खोलीत झोपणार आहात ना? सोहम जागा आहे का? मी उठवतो त्याला, झोपतो. नाही, तुम्ही जोपर्यंत खोलीत जात नाही तोपर्यंत मी नाही जाणार. हट्टीपणा करू नको सर. दत्ताजींना फोन करू. अहो काय हे, झोपले असतील ना ते. ठीक आहे, मी जाते. मला यायला लागली झोप. मी म्हटलं अरे मी सोहमच्या रूम मध्ये जातो, माझा मुलगा काय मला नाही म्हणणार. नाही नाही नाही. हा, हेच म्हटलं मी, नाही म्हणणार नाही. तुला झोप येते का? नाही, मला झोप येत नाहीये ना, तेच म्हटलं मी. आणि तसंही तुला धुराचा त्रास होतो तर तू त्या रूम मध्ये जाऊन बस, त्यांच्यावर मस्त पैकी गप्पा मार, मी इथे झोपतो मस्त पैकी. ओके? नाही नाही नाही, ऍक्च्युली शुभ्रा येईल ना झोपायला, तिला दुसऱ्या रूम मध्ये झोप नाही लागत. नाही येणार, तेच सांगतो तुला मी, ती येणार नाही. तिने मला स्पष्ट सांगितलं या रूम मध्ये खूप दास आहेत, मी काय या रूम मध्ये झोपणार नाही. घे, मी आपलं झोपतो इथेच. तू कुठल्या साईडला झोपतोस? या का, या. मी इकडे झोपतो ना, झालं. हा, कशाला त्रास होईल त्याला? लवकर निजे लवकर उठे, त्याला आरोग्य संपत्ती भेटे, माहिती ना. किती वेळ झोपलो ना कोंबडीच्या? हो आजोबा. गुड मॉर्निंग. फोनवर व्हिडिओ गेम्स खेळत होता. अरे कसलं टेन्शनचं काम आहे ते माहितीये का तुला? असं एक टक लावून असं त्या स्क्रीन कडे बघायला लागतं आणि असं बोट चालवावी लागतात, दनादन दनादन. इकडनं गोळी येते, तिकडनं गाडी येते, इकडनं बॉम्ब येतो, तिकडनं रॉकेट येतं. जाम दमला असणार तो.
मी काय म्हणतो सोहम, आज चेंज म्हणून जरा वॉकला जाऊ. नाही, मला वॉकला वगैरे नाही जायचंय. अरे असं करू नको सोहम, वॉकला जायला पाहिजे. काय बैठक काम करतोस ना तू, तासन तास बसून असतोस. आता काही वाटत नाही रे, पण पुढे कालांतराने मग स्थूलपणा येतो, पोट सुटत, डबल चिन वगैरे येते, नाही का? म्हटलंय का मी, माझ्यापेक्षा लहानच आहेस रे. पण आतापासून जर का वॉकची सवय लावली नाहीस ना, तर काही दिवसात माझ्यापेक्षा मोठा दिसायला लागशील. आणि हारजीत वगैरे काय तसं नसतं रे, घाबरायचं नाही काय. कसली हारजीत, कसली भीती, तुम्ही मला हरवणार याची? अरे नाही हरवणार तुला, प्रॉमिस बस. हे बघा, मी हरणार पण नाही आणि तुमच्याकडून तर नाहीच नाही. चॅलेंज ऍक्सेप्टेड. चल, काही गरज नाही आहे, मला काही चॅलेंज वगैरे नाही लावायचं. घाबरलास इथेच. चला जाऊया. आई आता थांब ना ग, कपडे बदलू की असाच येऊ बाहेर. जराही धीर नाही येईल. अगं शुभ्रा, काय करतेस तू? हे काय शुभ्रा, कशाला घेऊन आलीस? शुभ्रा का कणी कशाला काढतेस तू? शुभ्रा ऐकशील का मी काय बोल? शुभ्रा अगं कडी कशाला काढतेस, मग दरवाजा कसा लॉक करायचा? अरे यार ऐकून घे ना शुभ्रा, मी तुझ्याशी बोलतोय काहीतरी. तू भी होते, आज मला ऐकू येत नाहीये. आता ह्याच्यानंतर हा दरवाजा कधीच लागणार नाही. लागणार नाही म्हणजे? कोणी आत येऊ शकतं? कपडे वगैरे कसे बदलायचे? अरे बापरे, मग बाथरूम मध्ये जाऊन बदलायचे, प्रॉब्लेम आहे. काल रात्र होती, अभिजित सर इथे घरात आहेत, मला कुठलेही तमाशे करायचे नव्हते. पण आता ह्या दाराला कधीच कडी लागणार नाही, त्यामुळे तू मला माझ्या रूम मध्ये येण्यापासून कधीही अडवू शकत नाहीस यापुढे. तुला काय वाटतं, मी ही कडी परत नाही लावू शकत? बघ प्रयत्न करून. नेक्स्ट टाइम मी दरबार म्हणायचं असं मला पळता येत नाही. अहो तो सगळ्यात चांगला पळतो आणि सगळ्यात आधी. पळण्यामध्ये तर सोहमचा हात कोणीच धरू शकत नाही. मी पण नाही. छे, अजिबात नाही सर. सोहम, तू सगळ्यात जोरात पळतोस की नाही? बापरे, म्हणजे मला आज हा हरवणार तर? नक्कीच, भल्या भल्यांना हरवत असतो तो पळण्यात. बबड्या पळताना त्याचा तो एक व्हिडिओ काढून पाठवा ना मला. सर खरंच व्हिडिओ काढा, आज आयुष्यात पहिल्यांदाच पळणार आहे हा बबड्या. बघ काय गो शुभ्रा, सॉरी आई, पण सर खरंच व्हिडिओ काढा, मलाही बघायचंय सोहमला पळताना. हा काढतो काढतो. अहो काळजी घ्या याची. हो हो, सांभाळून रे बाळा. थांबायचं नाही. पण तो हरणार आहे सर. कमान कमान कमान, चला चला बघूया आपण. एक दोन तीन ला शूट. हा येस. एक दोन साडे, अरे थांब थांब थांब, सॉरी सॉरी सॉरी. हा साडे माडे तीन. आय शाबास अभी. काय म्हणाल अभिजित राजे, हा सोम असा का पळाला एकटाच? त्याला पुढच्या आयुष्यात जरा फिट राहायचं ना. त्यांनी चॅलेंज घेतलाय, 3 मिनिटात राऊंड पूर्ण करणार तो ग्राउंडला. 3 मिनिटात गेलास? पण काय सोम, तुला 3 मिनिटापेक्षा जास्त लागला, तू 3 मिनिटात राऊंड पूर्ण करणार होता. हे खरंच सोहम, तू अख्ख्या ग्राउंडची राऊंड 3 मिनिटात पूर्ण करणार होतास? अरे मला 10, 15, 20, 25 मिनिटं लागतात. साहजिक आहे, तो तरुण आहे ना तुझ्यापेक्षा. पण आता आता सोहम 2.5 मिनिटात राऊंड पूर्ण करणार आहे. काय सोहम,
Yes, yes, you can do it. Come on, come on. Cheer up. Come on, Shom. Come on. Ek, don. अरे थांब, तीन म्हणायचे आता गेला. चल. आता लावे रेस, चल. आता मी पळणार नाहीये, माझे पाय दुखतायत. अरे असं करू नकोस, तुझ्या आईला पळतानाचा व्हिडिओ हवाय, तिच्यासाठी तरी. या प्रज्ञा वहिनी तुला मदत करतील ना, तुला पळायला कंपनी देतील. मी आणि तुम्ही? मी व्हिडिओ करतो ना, व्हिडिओ. नाही, मी दमली. अरे मी पण नाही पळत, मी दमलोय. सोम असं करू नको. अरे एरवी मारे म्हणतोस, तुझं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे, मग तिच्यासाठी पळू शकत नाहीस तू. मी काय म्हणतो, अर्धा राऊंड फक्त आईसाठी. एक, दोन अँड थ्री. आई बाम पण आणून देते मी. एक मिनिट, माझ्याकडे खूप छान पेन रिलीफ स्प्रे, थोडा जळजळेल पण वापरावं तर लागेलच ना आता. हो, जा घेऊन ये बाई. आई गोळ्या पण आहेत, एक काम करूया, 2-4 गोळ्या देऊन टाकूया सोहमला, नाहीतर ना आपण त्याला डॉक्टरांकडेच घेऊन जाऊया, डॉक्टर कन्फर्म काहीतरी करतील. आता फक्त एकच प्रॉब्लेम आहे, डॉक्टरांनी जर आपल्याला विचारलं की ह्याच्या पायाला काय झालं तर आपण काय सांगणार. एक दिवस बाहेर पळायला गेला आणि हे करून आलाय, कसं वाटेल ना ते. घरातली कामं करताना आपोआप व्यायाम होतो ना, तिला काय व्यायामाची गरज आहे. सोहम एक काम करूया, आजपासून आईंची सगळी घरची कामं तू करायला लाग, म्हणजे तुला व्यायाम करावाच लागणार नाही. जमणार आहे का? बघ आता आसावरी तू काय ते ठरव, मी आपलं सोहमच्या भल्यासाठी बोललो. नाही, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. सोहम तू रोज यांच्या बरोबर पळायला जायचंय असं मला बाकी काही माहित नाही, ऐकायचं माझं, कळलं? पण काय म्हण आसावरी, अरे सोहम पळतो काय भारी, वा वा वा, एकदम ग्रेसफुल. अहो तुम्हाला मी तो व्हिडिओ काढून आणायला सांगितला होता, आणलात ना? म्हणजे केलं होतं ना, उगीच सांगत होतात. आम्हाला पण बघायचंय. मीच भेटलो होतो. अरे कावळा शिटला का तुझ्या अंगावर सोहम? तुम्ही हा व्हिडिओ शूट केलाय? आता मी नको म्हणत होतो, तुझ्या समोर म्हटलं की नाही हट्ट केला दाखवायचा. आता हे तुम्ही हसू नका ग, मी आलो फ्रेश होऊन. काम करतायत अभिचित्राचे. नाहीतर त्यांचं घर असं कुठे लांब आहे, इथेच तर आहे. मग एवढं सामान का आणलो? हे ताई तुला माहितीये, ज्या दिवशी ते आले ना त्या दिवशी ते स्वतः सगळ्यांना सांगत होते की मी आता कायमचा इथेच राहणार आहे. पण काय ग ते, आता आपल्या सगळ्यांना अभिस किचन मध्ये मस्त डिस्काउंट मिळेल ना? अगं असं काही नाहीये प्रज्ञा, काहीतरी गैरसमज झालाय. आई तू थांब, तुला काय हवंय? डिस्काउंट हवंय ना? मला एक सांगा, मला आता असं कळलं की तुम्ही इथे कायमचे राहायला आलाय, खरंय हे? तसं नाहीये हे खरंय? हो, म्हणजे कायम असं नाही, पण जोपर्यंत तू इथे राहणार आहेस ना तोपर्यंत मी इथे राहणार आहे. चालायचं सर, पण काही काळजी करू नका हा, काही लागलं तरी सांगा आम्हाला. थँक्यू. रात्री अपरात्री काहीही मदत लागली तर सांगा. हो. बरं मी निघतो, काही नवीन कामधंदा शोधायला हवा. सोहम
अरे पाय दुखतोय करे तुझा. मी दमलोय, मी आत आहे. ऐक ना, मी गरम पाणी करत ठेवते तुझ्यासाठी. आता वरी मी आलो. आज तुला सांगतो, आज जॉगिंगला काय मजा आली माहितीये? तुझ्या सोसायटीतल्या बायका भेटल्या. घराचं जावई असतात, काहीच अडचण नाहीये, पण स्वतःला घर जावई नका ना बोलवून घेऊ. तुम्हाला माहिती नाही घर जावई असतं म्हणजे काय असतं ते. माहितीये काय माहितीये? त्या बायका काय वाटतील ते बोलत होत्या तुम्हाला खाली. तुम्हाला कळत होतं का? त्यांना असं वाटतं की आपलं घर गेलंय, आपलं हॉटेल गेलंय, तुमच्या डोक्यावरती कर्ज झालंय आणि म्हणून तुम्ही इथे आलाय घर जावई बनून राहायला. हसताय काय तुम्ही? नका ना अशी प्रत्येक गोष्ट मस्करीत घेऊ, पण तुम्ही त्यांच्या प्रत्येक ओला हो करत होतात. ओ कसलं कर्ज? हा कसलं कर्ज? आपलं घर गेलंय, आपलं हॉटेल गेलंय, कशाला असलं अभद्र बोलायचं? त्यांच्या तसं बोलण्याने किंवा त्यांना तसं वाटण्याने खरंच तसं होणार आहे का? नाही ना. अरे मुळात प्रॉब्लेम त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीतच आहे. मला सांग ना, काय वाईट आहे घर जावे म्हणून? होतं कसं माहिती का, एखादा पुरुष जेव्हा घर जावे म्हणून त्याच्या सासरी जातो ना, तेव्हाच लोक तर्क करून मोकळे होतात. त्या भिकेल लागला असणार, याला राहायला घर नसणार, याचा कामधंदा बंद झाला असणार, आला आता सासऱ्याच्या घरी आयत बसून खायला. मला सांग ना काय वाईट आहे घर जावे. बर मला सांग, मुलगी नाही लग्न करून मुलाच्या घरी जात, मग लग्न करून मुलगा जर मुलीच्या घरी गेला तर काय वाईट आहे? माझं तुम्ही नका राहू इथे, जा ना आपल्या घरी परत. माझे एक ऐकशील, बाकी काही कर, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी नाही असं तुम्हाला सोडून जाऊ शकत. मी आंघोळ करून येतो, आपण नंतर बोलू. ओके. टॉवेल हवाय ना तुम्हाला? थांबा. अरे रुमाल आहे आणि काय होणार आहे? ठीक आहे, तू टॉवेल देणार नाहीस ना? मी तसाच बाहेर येईन ना. तुम्ही काही उगीच मला घाबरवू नका. जोपर्यंत तुम्ही कबूल करत नाही ना की तुम्ही घरी जाणार आहात, तोपर्यंत मी टॉवेल देणार नाही. नाही नाही नाही, आलो मी बाहेर. आई उद्यासाठी वाल भिजवाय. शुभ्रा 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 शुभ्रा, तू 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 झालो होणार. कळलं, तुम्ही जे सांगतोय ना तेवढं काम कर, नक्की फरक पडेल. ते काम तर झालं, पण त्यासाठी तुम्हाला आईस्क्रीम खायला घेऊन जाशील ना? ओके डन. थँक यू, बाय. ए पोपड्या, चल तुझ्या आवडीचा नाश्ता केलाय. नाही नको आई, आज बाहेर अपमानाने स्पोट भरलं माझं, अजून काही नकोय मला. पण आता अभिजित्राचे घर जावई म्हणून आले आहेत ना, त्यावरून चिडवतायत का मला? मला तर कळतच नाहीये मी काय करू. तुला माहितीये गार्डन मध्ये बायका फिदी फिदी हसतात त्यांच्यावर, पण ह्या सगळ्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. ते सुद्धा दात काढून हसत होते त्यांच्या बरोबर, माहितीये तुला? आई मला लाज वाटते ग या सगळ्याची. तुला नाही का लाज वाटणार या सगळ्याची? सांग मला, ते असं का वागतायत ना मला हेच कळत नाहीये. त्यांना शांतपणे जगूच द्यायचं नाहीये का मला? ए बापड्या असं बोलू नकोस रे. आई गेले 2 दिवस मी हे सहन करतोय माहितीये तुला. आई जाऊ दे. हे बघ, त्यांनी तुझं नाही ऐकलं ना तरी मी तुझं ऐकीन. मी मुलगा आहे ना तुझा. तू हो पुढे, मी येतो नाश्ता करायला. ऐक ना आई, एक रिक्वेस्ट होती मला, तू प्लीज घराबाहेर पडायला नको सांगूस आई. लोकांना फेस करायची, त्यांच्या समोर जायची ताकद नाहीये माझ्यात.
माहिती नाहीये का तुम्हाला? नेते, पोलीस, वेगवेगळे नट नट्या सगळे ओळखतात यांना. तुम्ही आमच्या लग्नात आले होतात ना, बघितलं ना तुम्ही? मग असं का बोलताय तुम्ही? आणि हे बघा, तुम्हाला आमची काळजी करायची काही गरज नाहीये. आणि तुम्ही म्हणता ना ते कसले ते कुकिंग क्लासेस, हे काही कुकिंग क्लासेस वगैरे घेत नाहीयेत. घासावर येते असं चिडू नकोस. आम्ही काही उगाच बोलत नाहीये. आणि तसं नसेल तर खाली बोर्ड काय उगाच लावलाय? बोर्ड? कसला बोर्ड? खाली जाऊन बघ तुझ्या डोळ्यांनी की हा क्लास जॉईन करणार आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण सांगणार. मी नक्की तुमची मदत करणार. बरं आलं मला, तुम्ही नसतात तर काय झालं असतं माझं? चला चिडायला कशी हात पकडून नेते बघ ना, नवीन नवरा आहे ना. कसला आलाय कमीपणा? सांग ना, तू काय एवढा त्रास करून घेतेस? कारण तुम्ही माझा स्वाभिमान आहात. तुम्हाला कोणी वाईट बोललेलं, तुमचा कोणी अपमान केलेला मी नाही सहन करू शकतो. घरी बसून कंटाळा येतो ना, मग तिकडे जाऊन बसतो. काहीतरीच काय बोलताय सर, आमची मस्करी करताय का? नाही सर, असं आम्ही सेलिब्रिटी लोकांसारखे स्मार्ट नाही या. तुम्ही बोलाल ना ते आम्हाला खरंच वाटेल. आणि असली गंमतही कळत नाही तुमच्यासारखी. हा तुमचं साधेपण आहे. तुम्ही गप्पा मार, मी आलोच. अहो अहो ऐका ना. अगं थांब ना, आमच्याशी गप्पा मार ना. नाही, हे आलेत ना चहाचं बघायचं. अहो बरं आहे बाई, औषध नवरा मिळाले सगळी काम करायला. चला जमताय ना मला? हा इतके दिवस मीच करते ना हे सगळं. चला काही जड नाहीये, पिशव्याही नाही, दबाई नाही. खालच्या बायकांना तर असं वाटतं की या बाईला घरात काही कामच नाही, सगळं काही नवरा करतो. त्यात तुम्ही सेलिब्रिटी शे म्हणून जास्त वापरू. काय झालं ग? काही नाही, जड नाहीये डबा, व्यवस्थित आहे सगळं. आणि घरी गेले होते, स्वतःची कॉफी स्वतः करून घेऊ नका, मी करून देईन तुम्हाला. स्वयंपाकाचं काय? त्यात तर अजिबात लुडबुड नकोय मला तुमची. अहो सगळं करून ठेवलंय मी, गेल्यावरती छान गरम गरम पोळ्या करून वाढेल मी. आणि मला तुमच्या सूचनाही अजिबात नकोय. किती गुणी नवरा मिळालाय, असं कसं का बोलतेस तू त्याला? अहो नाही काकू, मी फक्त. अगं बघ बघ बघ, कसा डब्याला आधार देतोय तो. खरच इतकी काळजी घेणारा नवरा मिळायला नशीब लागतं हो असं बरी. हिला काय झालं? तुम्ही कटू सत्य सांगितलं तिला, आता मला रागावर गोड फुंकर मारावी लागणार. अरे आता हे काय आहे? गरमागरम भजी. ठीक आहे, भजी खायची वेळ आहे का? भजी खायला काय वेळ लागते? मला वाटलं मूड लागतो. जेवायची वेळ झाली आहे ना. आपण त्याला स्टार्टर म्हणूया. कोण सर? हा आणि बायकोचा राग घालवायला बनवलीस. म्हणजे बोलण्याचं वाटलंच मला.
कारण बाबा कधीच म्हणणार नाहीत की तुम्ही घर जावे बनून इथे राहा म्हणून. हे जुन्या विचारांचे जुन्या संस्कारांचे आहेत. मी इथे आलो तेव्हा तर खुश होते. हो, कारण त्यांना वाटलं होतं तुम्ही फक्त 4 दिवसासाठी राहायला आलायत म्हणून. म्हणून गावाहून त्यांनी कारखानीस काकांना फोन केला आणि सांगितलं जावयाचं मान पान राहणं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून. माता, तुम्ही तर माझं ऐकायला काही तयार नाही आहात. आता मला या विषयावरती तुमच्याशी बोलायचंच नाही. मी बाबांनाच येऊ दे गावाहून, तेच सांगतील तुम्हाला काय सांगायचं ते. आणि मी खूप दमली आहे, मला झोपायचंय. जर थांब, गंमत दाखवतो एक थांब. हे सगळं काय आहे, या कसल्या बॅग आहेत? अरे आता काय आहे, मी जर का या खोलीत राहणार तर सामान तिकडे उगाच आसावरीच्या खोलीत कशाला, नाही का? आणि आपण दोघे ऍडजस्ट करू ना. आणि तसंही तू किती समजूतदार आहेस हे मला सांगत असते ना आसावरी. मित्रा, तुझ्या बरोबर रूम शेअर करायला मजा येणार मित्रा. तुला माझं इथे राहणं आवडत नाही म्हणून मी इथून गेलोही असतो आसावरी. पण मी इथून गेलो तर तुझ्या या बबड्याला वटण्यावर कोण आणणार? काहीतरी खुडबुड झाली आता पायापाशी. दिवाला दिवाला झाली आता पायापाशी.